नमस्कार, रयतेचा दरबारमध्ये आपणास सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण गडचिरोली पॅटर्न बघितला होता जो कुपोषण मुक्तीचा होता, आणि त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातल्या काही रेसिपी आपण दाखवल्या होत्या, त्या अनेकांना आवडल्या. तुम्ही तुमच्याकडे ह्या नक्की करा, मुलांना सुदृढ आणि सुपोषित बनवा. पोषणाचं हे महत्त्व असतं, आणि आता जो पोषण पंधरवडा झाला ना मंडळी, त्यामध्ये कार्यक्रमांची संख्या आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यासाठी यशोमती ठाकूर मॅडम आणि साऱ्या विभागाचं खूप खूप अभिनंदन. कुपोषणमुक्तीची ही चळवळ अशाच गतीने सुरू राहिली ना, तर आपलं राज्य लवकरच कुपोषणमुक्त होऊ शकतं. अर्थात त्यासाठी आवश्यक आहे ती माहितीची देवाणघेवाण. म्हणजे असं की कुपोषणमुक्तीसाठी कोणी काही योजना राबवल्या असतील ना, तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण एकमेकांना द्यायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होऊ शकतो. अर्थात अशा प्रकारची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर आपण सगळ्यांनी रयतेचा दरबार नक्कीच बघायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा दरबारमध्ये आपण सामीलही व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. हर घर जल ह्या योजनेअंतर्गत जलजीवन मिशनमध्ये नेमक्या ज्या योजना राबवण्यात येत आहेत ना, त्यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मुळात जलजीवन मिशनची हर घर जल ही जी योजना आहे ना, त्यामागचं उद्दिष्ट नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन हे राज्याकडून आणि केंद्राकडून आणि जनतेमधून या ठिकाणी राबवलं जात आहे. त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा 50% आणि राज्य सरकारचा 50% आणि लोकवर्गणी 10% असा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय. जलजीवन मिशनचा अर्थ हाच एक प्रकारचं हे मिशन आहे, उत्सव आहे, यात्रा आहे. प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी मिळावं अशी संकल्पना या जलजीवन मिशनमध्ये आहे. महाराष्ट्राचा विचार जर आपण पाहिला तर एकूण 27 गावांमध्ये ही योजना राबवली जाते. ती दोन टप्प्यांमध्ये आहे. जल जीवन मिशन ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं वेगळी राबवली जाते आणि जिल्हा परिषदकडनं वेगळी राबवली जाते. शहराच्या ज्या योजना आहेत त्या नगर उत्थान म्हणजे UD म्हणजे नगर विकासकडनं राबवल्या जातात. याच्यामध्ये निश्चितपणाने स्वच्छ मुबलक पाणी मिळावं याच्याकरता शासनाने धोरण बदलवलं. मंडळी, या योजनेमध्ये गुणवत्तापूर्ण शुद्ध पाण्याचा पुरवठा करायचा असतो आणि त्यासाठी पाण्याची गुणवत्ता ही किमान भारतीय दर्जा BIS 10500 अशी असावी हेही निश्चित करण्यात आलं आहे. जलजीवन मिशनमध्ये पाण्याची गुणवत्ता हा एक फार मोठा निकष आहे. म्हणजे 55 लिटर प्रतिमाणशी प्रति दरडोई आणि प्रतिदिन जो निकष आहे तो तर द्यायचा आहे. त्यासोबत ते पाणी गुणवत्तापूर्वक असलं पाहिजे. एक स्पेसिफिक ISO स्टँडर्ड भारत सरकारने हे दिलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत, तर त्या स्टँडर्डनुसार ते पाणी असलं पाहिजे. आता ह्या पाण्याची टेस्टिंगसाठी जी यंत्रणा आहे तीच देखील महाराष्ट्रामध्ये आजच्या तारीखमध्ये आपल्याकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक जलसुरक्षक म्हणून एक कर्मचारी असतो जो ग्रामपंचायतीचाच सेवक असतो. जलसुरक्षकाचे जी जबाबदारी आहे ती ही आहे की ज्या ज्या स्रोतातून पिण्याच्या पाण्याचा वापर होतो, पिण्यासाठी वापरण्यात येतो, त्या स्रोतांची टेस्टिंग त्यांनी करायची असते. तर दोन प्रकारचे टेस्टिंग असतात. एक असते केमिकल टेस्टिंग आणि दुसरी असते जैविक टेस्टिंग. जैविक म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे आहेत कुठल्या प्रकारचे, आणि केमिकलमध्ये आपण आर्सेनिक किंवा फ्लोराईड वगैरे इतर प्रकारचे जे केमिकल्स असतात त्याबाबत आपण टेस्टिंग करतो. आणि हे दोन प्रकारचे टेस्टिंग 2 वेळा वर्षातून करणं बाध्यकारी बाध्य आहे. एक पावसाच्या आधी आणि एक पाऊस मान्सून नंतर आपल्याला ती टेस्टिंग करावी लागते. मंडळी, त्यातही प्रचंड ग्रामीण भाग असलेल्या किंवा 78% जंगलं असलेल्या आदिवासी वस्ती असलेल्या भागामध्ये ह्या योजनेची यशोगाथा नेमकी काय आहे
तेही आपण समजून घ्यायला पाहिजे। आणि हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर आपण जाऊया गडचिरोलीला। सतत चर्चेत असलेला हा जिल्हा गडचिरोली, पण मंडळी सध्या विविध योजनांच्या गतिमान अंमलबजावणीमुळे विकासाच्या वाटेवरती हा जिल्हा आला आहे। शिक्षण, आरोग्य आणि पाणी या मूलभूत गरजा असतात, त्यात विविध सोयी सुविधा इथे आहेत, त्यातच जलजीवन मिशनची अंमलबजावणी इथे सुरू आहे। आणि आमच्यासमोर जे सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की आमचे गाव खूप जास्त होते पण लोकसंख्या खूप कमी आहे। आमच्याकडे 1676 1650 गावामध्ये मला वाटते की 1100 1150 असे गावे आहे जे 500 कमी ज्यांचे लोकसंख्या आहे। तर इथे तुम्ही एक पूर्ण जे नॉर्मल पाईप टोटर स्कीम असते की सोर्स वेल असणार, एक पाणी टंकी असणार आणि सर जे मोठे आहे ते करणे शक्य नसणार आणि ते करायला पण नाही केलं पण नाही पाहिजे कारण की त्यांचे कॉस्ट खूप जास्त जाणार। तो आम्ही काय हे निर्णय घेतला होता लोकांशी चर्चा करून, अगेन सरपंचशी संवाद साधून, जे वेगवेगळे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधून की जर आम्ही तुम्हाला सोलर बेस्डवर आधारित एक स्कीम दिला तर चालेल काय, तुम्ही सांगा तुमचे मत काय आहे। आणि ते लोकांना एक आमच्या जिल्ह्यातमध्ये खूप चांगली गोष्ट झाली होती की स्पेशल सेंट्रल असिस्टन्समधून आम्हाला ऑलरेडी काही काही जागा हे सोलर ड्युअल बेस्ड पंपवर योजना स्वीकार झाली होती आणि ते 2010 ते रनिंगमध्ये होतं, तिथे प्रॉब्लेम पण नाही आला होता। मंडळी, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1481 गावं आहेत तर वाड्या वस्त्यांची संख्या आहे 2053, त्यातही 250 कमी लोकसंख्या असलेली गावं आहे 1096, 250 ते 500 लोकसंख्या असलेली गावं आहेत 416, 500 जास्त लोकसंख्या असलेली गावं आहेत 541, आणि म्हणूनच इथे लहान वाड्या वस्त्यांसाठी लघु नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे। जे मोठे गाव आहे तिथे मोठी नळ योजना आम्ही ते प्रस्तावित केली, जे छोटे गाव आहेत तिथे लोकसंख्या 250 आहेत 500 आहेत, या 500 लोकसंख्येपर्यंत गावामध्ये मोठी नळ योजना करणं इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक दृष्टीने ते बसत नाही, दुसरा ते देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने ते बसत नाही। त्याच्यामुळे आम्ही जलजीवन मिशनमध्ये गडचिरोलीमध्ये मॅक्सिमम गावामध्ये म्हणजे ज्यादातर गावामध्ये जिथे लोकसंख्या 500 कमी आहे, म्हणजे असं आमच्याकडे 1200 गाव असे आहेत जिथे लोकसंख्या 500 कमी आहे, या गावामध्ये आम्ही सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेच्या कामाचं प्रस्तावित केला। सौर ऊर्जेवर आधारित मेंटेनन्स फ्री ही लघु नळ पाणी पुरवठा योजना नेमकी आहे काय तेही समजून घेऊया। सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजना आहे ही कमी खर्चाची कमी पैशाची योजना आहे। तसेच गावामध्ये गडचिरोलीमध्ये 76% जवळपास 76% जी जागा आहे ती फॉरेस्टनी आहे आणि इथे मॅक्सिमम जे अधिकतर जे लोक आहेत ते आदिवासी लोक आहेत, त्यांची जे आर्थिक परिस्थिती आहे ते खूप कमी आहे, म्हणजे सोर्स ऑफ इन्कम त्याचा खूप कमी असल्यामुळे आम्ही अशी एक योजना बनविण्याचा ठरवलं ज्याच्याने त्यांना आर्थिक भार पण पडणार नाही आणि जलजीवन मिशनचा जे उद्देश आहे की प्रत्येक लोकांना 55 प्रमाणे पाणी देणं शुद्ध व मुबलक, हा आमचा जे एक उद्देश होता तो पण आमचा गाठला पाहिजे या हिशोबाने आम्ही या योजनेचा प्लॅनिंग केला। या योजनेचे नेमके फायदे काय आहेत तेही जाणून घेऊया। लहान गाव आहे तिथे आम्ही सोलर ड्युअल बेस्डवर हे करू आणि सोलर ड्युअल पंप जे स्कीम आहे त्याचे वेगवेगळे फायदे आहेत। नंबर वन, त्याची कॉस्ट खूप कमी आहे, 8 लाख रुपये 7.5-8 लाख रुपयामध्ये तयार होऊन जाते। ते नॉर्मल पाईप टोटर स्कीमचे काय आहे की ते 70-80 लाखपर्यंत जाते, एवढे जास्त पवत आहे। नंबर टू काय आहे की आमचे जे नॉर्मल पाणीचे स्कीम आहे ना त्यामध्ये बिजली बिल खूप जास्त येते आणि आमचे गडचिरोलीमध्ये जे गाव आहे त्यांच्याकडे जास्त स्वनिधी नसते आणि त्यामुळे ते बिल पे करू शकतात नाही आणि बरेच वेळी ते कनेक्शन कट होऊन जाते। सोलर पंपमध्ये हे प्रॉब्लेम आहे नाही, सोलरवर चालणारं काहीच हे नाही आहे, तर हे दोघं जे आणि ते कन्स्ट्रक्शनचे टाईम खूप कमी असते। जर तुम्ही एक नॉर्मल पाईप टोटर स्कीम घेतला जे मोठा आहे त्यामध्ये 1 ते 1.5 वर्ष लागते आणि जे हे सोलर ड्युअल पंप आहे त्यामध्ये 14 ते 16 दिवस लागते, एवढे जास्त तफावत आहे। या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी नेमकी बांधणी कशी केली जाते तेही समजून घेऊया। या 50 घरापर्यंत वैयक्तिक नळ जोडणी देणे या अंदाजपत्रकामध्येच आम्ही समाविष्ट केला होता, म्हणजे 7 लाखामध्ये एक GI स्ट्रक्चर 4.5 मीटरचा, 1 5000 लिटरची पाण्याची टाकी, 1.5 HP चा सोलर पंप, गावामध्ये वितरण व्यवस्था,
व 50 घरांना वैयक्तिक नळ जोडणी हे सगळं कामाचं जे नियोजन आहे फक्त 7 लाखामध्ये आमचं झालेलं आहे. गावाचे जे गरजेनुसार कधी कधी त्यांचे पाईपलाईन वाढतात तेव्हा आम्ही ते पाईपलाईन वाढून पण देतो आणि पूर्ण जोपर्यंत गाव कवर होत नाही म्हणजे शेवटच्या घरापर्यंत जोपर्यंत नळ जात नाही तोपर्यंत आम्ही तो पूर्ण काम करूनच घेऊन घेतो आणि पूर्ण घरांना कवर करूनच आम्ही त्या पाणीपुरवठा शाश्वतीने सुरू आहे की नाही याची खात्री करतो. म्हणजेच इथे 4.5 मीटरचा उंच मनोरा, 400 मीटरची पाईपलाईन, 1 HP चा सौरपंप आणि 50 घरांना नळ जोडणी याची किंमत आहे 7 लाख रुपये. या योजनेद्वारे शाश्वत, शुद्ध आणि घरपोच पाणी पुरवठा होत आहे. मेंटेनन्स फ्री असल्यामुळे ही योजना बंद पडण्याचा धोका अजिबात नाही आहे. कुठे फुटतूट झाली ना तर ठेकेदाराचा संपर्क नंबर आणि इतरही हेल्पलाईन नंबर या बोर्डवरती दिलेले असतात. मंडळी, आपल्या राज्याच्या पूर्व सीमेवरती जिथून 25 किलोमीटरवर छत्तीसगडची सीमा आहे तिथे जंगलांनी वेढलेल्या आणि प्रभावित गावामध्ये आम्ही गेलो होतो, कोकड कसा गाव. इथेही प्रत्येक घरामध्ये नळांनी पाणी पुरवठा होतो आहे ज्याचा इथल्या महिला वर्गाला खूप दिलासा मिळालेला आहे. पहिला नाही का याच्या आधी नाही का हे जल नव्हता ना नळ, तेव्हा भूतच तकली बवाचा. गावात नळ हातपंप होत नव्हता, विहीर नव्हतं, तलाव नव्हता. एक नाही का जवळच एक नाला आहे, एक अर्धा किलोमीटर नालातून नाही का पाणी आणावं लागत होता. उन्हाळ्यात उन्हाळ्यात पण आणून म्हणजे मडक्यात थंड्यात नाही का आणून आणावं लागत होता आणि भर म्हणजे उन्हातानातून येऊन बूत कष्ट करून येऊन नाही का तहान बी लागला तर तहान भागवून नाही का नदीवर जावं लागत होतं पाणी पासाठी. तर उन्हाळ्यात पाणी नाल्यात पण नव्हता, छोटासा नाही का विहीर उपसवून नाही का पाणी काढून ते आणायचं. आता काय झालेलं आहे? आता तसं नाही राहिला. आपल्या शासनाकडून नाही का नळाची स्कीम येऊन आपल्या गावी नाही का सुधारणा झाला. आणि ते वेळ नाही का म्हणजे पाण्याची वेळ नाही आणि एक दिवसभर वेळ वाया जात होता ना, ते वेळ नाही का बचत आहे. आणि मुलांकडे शिक्षण पाण्याची काळजी घेत आहो ना आता. आणि म्हणजे ते काम म्हणजे पाण्याची वेळ जात होता ते आता कामावर वेळ घालवत आहोत. एवढा नाही का फायदा झाला. आम्ही 3-4 वर्षापासून पाठपुरावा करत होतो. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता लोकांना खूप अडचण भागत होती आणि ह्या लोकांना शिक्षणाकडे आणि पाण्याकडे आणि शेतीकडे लक्ष देण्याकरिता पाण्यासाठी एक दोन लोकांचे दिवस वेस्ट जायचे. याच्यानंतर हे जलजीवन मिशन आल्यामुळे आणि हे जलजीवन मिशन आल्याने प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक कुटुंबामध्ये पाणी पोहोचल्यामुळे आता यांची वेळ वाचतो आणि शेतीचे कामं करण्याकरिता पुन्हा वेळ मिळतो आणि मुलांकडे लक्ष देण्याकरिता पुन्हा वेळ मिळतो. जिथे आपण आता उभे आहोत ह्या गाव छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. इथून छत्तीसगड राज्याची सीमा फक्त 25 किलोमीटर लांबवर आहे. ह्या गाव मूलतः पूर्ण आदिवासी म्हणजे माडिया गोंड याचे जे लोक आहेत ते सगळे माडिया गोंड आहेत. 38 कुटुंब इथे आहेत एकूण आणि यासाठी आम्ही सौर ऊर्जेवर आधारित लघुनळ योजना इथे एक्झिक्यूट केलेली आहे. प्रत्येक घरापर्यंत आम्ही नळ जोडणी दिलेली आहे आणि 1-2 महिन्यापासून इथे पाणीपुरवठा या योजनेद्वारे सुरू आहे. आणि प्रत्येक 38 घरा जे कुटुंब आहेत त्यांचे प्रत्येक कुटुंब लोकांना याला आपल्याला 55 लिटरचे जलजीवन मिशनचे आपला एक उद्दिष्ट आहे की 55 लिटरप्रमाणे आपल्याला पाणी द्यायचे आहे, त्याप्रमाणे आम्ही यांना पाणीपुरवठा करतो. मंडळी, माडिया गोंड जमातीची इथे वस्ती आहे. जंगलांनी वेढलेलं हे सुंदर गाव आहे. रयतेचा दरबारची टीम त्यांच्या गावापर्यंत पोचली यासाठी त्यांना खूप आनंद झाला जो त्यांनी त्यांच्या नृत्यातून व्यक्त केला. मंडळी, अशा दुर्गम अडचणींच्या गावांमध्ये जाऊन शासनाच्या निरनिराळ्या योजना पुरवून तिथल्या जनतेचं जीवन सुखकारक करणाऱ्या या साऱ्या शासकीय घटकांना प्रणाम.
पण हे जे निर्णय आहे की आम्हाला एवढे जास्त प्रचंड प्रमाणे करायचे आहे ते तो आमची आणि जे पूर्ण टीम आहे त्यांचे खूप डिस्कशन करून आमचे हे आहे तोच हां की मतलब एक मनुष्यात ॲक्च्युली ते निर्णय नसते सर्वांचे आयडिया असते आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला हां पण साईन ऑफकोर्स सीओचे असते की हां आम्हाला हे करायचे आहे जी मंडळी छोट्या वाड्या वस्त्यांसाठी लाभदायक ठरलेली ही सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना आहे ना तिची रचना आपण जाणून घेऊया 2000 लिटर्स क्षमता असलेल्या अस्तित्वातल्या विंधन विहिरीतल्या हातपंपाबरोबर एक अश्वशक्ती सौर ऊर्जेवर आधारित पाणबुडी पंप बसवण्यात आला आहे यासाठी बोअरवेलचा वापर करण्यात येतो कारण यातलं पाणी असतं ना ते खूप खोलवर असतं आणि तुलनेने शुद्ध असतं तरीही ह्या पाण्याचं वर्षातून दोनदा टेस्टिंगही करण्यात येतं हे पाणी शाश्वत राहावं यासाठी यांनी शोषखड्डे प्रस्तावित केलेत जेणेकरून भूगर्भात पाण्याचं पुनर्भरण होईल मंडळी हे जे स्ट्रक्चर आहे ना एका विशिष्ट उंचीवर म्हणजे 4.5 मीटर उंचीवर आहे जेणेकरून जंगली जनावरांमुळे ह्याला हानी पोचू नये या विंधन विहिरीमध्ये हातपंप आणि सौर ऊर्जेवर आधारित पाणबुडी पंपामुळे दिवसा दोन्ही माध्यमातून पाणी उपलब्ध असतं दिवसभर सौर ऊर्जा उपलब्ध असल्यामुळे पाणबुडी पंपाद्वारे उपसलेलं पाणी 5000 लिटर्स क्षमतेच्या साठवण टाकीत साठवलं जातं ढगाळ वातावरणातही ही सौर ऊर्जेवर आधारित यंत्रणा कार्यरत असते ही सौर ऊर्जा नसली ना तरी हातपंपाद्वारे हा पाणी पुरवठा सुरळीत राहतो हा सौर पंप आपोआप बंद आणि चालू होण्याची सोय आहे आणि मंडळी दुर्गम भागात वीज पुरवठा नसतानाही सौर ऊर्जेवर आधारित ही योजना उपयुक्त ठरत आहे 40 कुटुंबांना फायदा झाला त्याच्यामुळे कसं महिलांना त्रास व्हायचं हातपंपामध्ये हलवून न्यायला लागत होतं त्याच्यानंतर विहिरीतून काढून न्यायला लागत होतं ते तो त्रास वाचला त्यांना महिलांना घरपोच पाणी मिळायला लागलं या लहान वाड्या वस्त्यांमध्ये ह्या योजनेचं व्यवस्थापन गावातल्या स्थानिकांकडेच देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी ठेकेदारांचा संपर्क नंबर आणि इतर हेल्पलाईन नंबरही यांना देण्यात आले आहेत ते मोबाईल नंबर काय आहे की ते तोच हेल्पलाईनचे हे आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरचे पण नंबर आहे हां की जर काहीच हे झाला तुमचे पाणी स्कीम काहीच पाईप फुटला हे फुटलं सोलर पॅनल फुटला काहीच झाला तुम्ही कॉल करा आणि हेल्प डेस्कचे पण नंबर आम्ही देणार की जर कॉन्ट्रॅक्टरने रिपेअर नाही केलं तुम्ही आला आम्ही सांग आम्हाला सांगा आम्ही त्यांना निर्देश देऊ की तुम्ही जाऊन तिथे रिपेअर करा मंडळी गडचिरोली हा जिल्हा आकांक्षित जिल्हा असून केंद्र सरकारचं ह्या जिल्ह्याकडे पूर्ण लक्ष आहे प्रधानमंत्री साहेबांनी 10 जिल्हा निवड केलाय पूर्ण 10 आकांक्षित जिल्हा 10 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट निवड केलाय पूर्ण भारतमध्ये त्यामध्ये गडचिरोली पण एक आहे जिथे April 2023 पर्यंत 100% नल कनेक्शन द्यायचे आहे ते आमचे कामचे वेग बघून त्यांनी असं केलं आहे आणि ते 10 मध्ये आमचे पण आले 117 आकांक्षित जिल्हा आहे त्यामध्ये 10 आमचे एक गडचिरोली पण आलं आहे म्हणजेच गडचिरोलीला 2023 सालापर्यंत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे ते आमचे हेच आता हेच उद्देश आहे ते एकदम मिशन मोडमध्ये जसं आम्ही काम केलं होतं तेच मिशन मोडमध्ये आम्हाला April 2023 पर्यंत ग्रामीण भागात 100% FSTC द्यायचे आणि ते शक्य आहे ते आम्ही करू दाखविणार आम्ही धानोरा तालुक्यातल्या गिरोला गावाला गेलो होतो उदयगाव याही गावाला गेलो होतो उदयगावात सिमेंटचे पक्के रस्ते होते तिथे घरालगतच पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या इथे जी गावं आहेत ना त्या प्रत्येक गावामध्ये वेगळी काहीतरी समस्या आली आहे आणि त्या समस्येवरती मात ह्या साऱ्यांनी केलेली आहे आत्ता पण उभे आहोत उदेगाव या गावापाशी आपण उभे आहोत या गावामध्ये इथे नेमकं काय समस्या होती आणि तरीही गावामध्ये प्रत्येक घरामध्ये यांनी पाण्याचा पुरवठा कसा केला हे आपण सरांच्याकडून जाणून घ्या सर तर इथे सौर ऊर्जेवर आधारित लघुनळ योजनेद्वारे आम्ही नळाने पाणी पुरवठा करण्याच्या इथे नियोजन केलेला होता पण जसा तर आपण बघत असाल की इथे गावामध्ये सगळे रस्ते जे आहेत ते काँक्रीटचे आहेत आणि दोन्ही बाजूला नाली बांधकाम पक्की नाली बांधकाम झालेली आहे तर नेमका यामधून आता पाईपलाईन टाकायचे कसे तर आम्ही गावकऱ्यांकडून त्यांच्यासोबत चर्चा करून आम्ही त्यांच्या जे गावा घराची जे आतमधलं आवार आहे त्याच्यामधूनच आम्ही जी मेन पाईपलाईन आहे वितरण व्यवस्थाची ते आम्ही त्या गावाच्या घराच्या आवारातूनच आम्ही टाकलेली आहे थोडक्यात प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक आणि इतर परिस्थितीनुसार योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे की आमचे जे जिल्हे आहे ते रिमोट आहे ट्रायबल पॉप्युलेशन आहे अनफॉर्च्युनेटली नक्षलग्रस्त पण आहे पण आमच्या जिल्ह्यात खूप जास्त पोटेन्शियल आहे लोक खूप चांगले आहे आमच्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप जास्त आहे टुरिझमचे पोटेन्शियल आहे
आणि इथे काम करण्याची जी संतुष्टी आहे ते वेगळे पातळीवर आहे. इतना संतुष्टी और कहीं काम करके मुझे नहीं लगता मिलेगा. तो आमचे हे आवाहन राहील की जल जीवन मिशन मध्ये जे जनताचे जे आम्हाला सहकार्य पाहिजे ते आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मिळालं आहे. पुढे पण मिळेल असं आम्ही अपेक्षा करतो. या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचंच उद्दिष्ट आहे. आमच्या निकषामध्ये यावेळेस आलं की 17% या देशामध्ये पूर्वी पाणी दिलं जात होतं, आता 50%च्या आसपास आपण डिपेल तयार केल्यानंतर शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. दवाखान्यांचा जर आपण या अनेक मागच्या काळात आणि आता घेतला तर रुग्णांमध्ये कमी होण्याची संख्या जर आपण स्वच्छ पाणी पाजलं तर निश्चितपणे ती होऊ शकते. इकडे आपल्याला पैसे लागतील पण दवाखान्याचे पैसे वाचतील. हा शासनाचा एक प्रकारचा नवा कन्सेप्ट आहे आणि मला तरी असं वाटतं की दवाखान्याचे पैसे एकाच वेळेस माणूस ऍडमिट झाला तर 5-10 हजार लागतात, पण स्वच्छ पाणी प्यायला जास्तीत जास्त वार्षिक 500 रुपये लागतात. या सगळ्या गोष्टी करण्याकरता शासनाने दिलखुलास पैसे खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी जवळपास 15,000 कोटी रुपयाचा आपण टोटल पाण्याचे पैसे खर्च करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 5 जरी घरं असले तरी तिथे सबमेशन पंप द्यायचा, तिथेच पाण्याची टंकी छोटी बनवायची आणि त्याला पाणी पाजायचं. असे वेगळे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत आणि मला तरी वाटतं की येत्या 2024 पर्यंत हर घर नल आणि हर घर जल हे आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार. प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग कुठेतरी वेगळा आहे. योजना तीच आहे पण अंमलबजावणीची पद्धत वेगळी आहे. याला कारण तिथली भौगोलिक परिस्थिती किंवा इतर परिस्थितीही असते आणि तेच आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत, जेणेकरून अशा प्रकारची परिस्थिती जर का दुसऱ्या कुठे ठिकाणी असेल ना तर त्यांना ह्याचा लाभ होईल. आणि म्हणूनच आपण अतिशय बारकाईने आणि सविस्तर अशीच ही माहिती घेतली. थोडक्यात मंडळी, वीज पुरवठा उपलब्ध नसतानाही सौर ऊर्जेवर आधारित स्वस्त मस्त आणि मेंटेनन्स फ्री अशी ही लघु नळ पाणी पुरवठा योजना आहे जी गडचिरोली पॅटर्न म्हणून समजण्यात येते. ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्काचा आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल किंवा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही जरूर आमच्यापर्यंत पोचवा. रयतेचा दरबारमध्ये ही जी सगळी माहिती आम्ही सांगतो ना ही तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार ह्या नावानी चॅनल आहे आणि रयतेचा दरबार याही नावानी चॅनल आहे. ही चॅनल कृपया आपण सबस्क्राईब करा आणि ह्या माहितीचा लाभ तुम्ही जरूर घ्या. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही रिपीट किंवा पुनःप्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचा रात्रीचा 9 वाजताचा आणि शनिवारचा सकाळी 8 वाजताचा हे दोन्ही एपिसोड जे आहेत ना हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवरून आणि सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा. रयतेचा दरबारमध्ये ही जी सगळी माहिती आम्ही सांगत असतो ना ही अत्यंत उपयोगाची आहे. या माहितीमुळे अनेकांचे लाभसुद्धा होऊ शकतात, तेव्हा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.